डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला सीबीआयचा तपास आता पूर्ण झालाय. 32 पैकी एकूण 15 साक्षीदारांची या खटल्यातली साक्ष पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयकडनं दिली गेली आहे. सीबीआय येत्या 3 आठवड्यात आपली भूमिका या प्रकरणी स्पष्ट करेल अशी माहिती मिळते. हायकोर्टाची देखरेख संपवण्यासाठी आरोपींकडनं याचिका दाखल करण्यात आल्याचंही कळत आहे. परंतु दाभोलकर कुटुंबियांनी या याचिकेला विरोध दर्शवलाय. अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतील. अमेय, सीबीआयचा तपास दाभोलकर प्रकरणी पूर्ण झाल्याची माहिती मिळते आहे. कोर्टात नेमकं काय काय झालं आणि याचिका दाखल झाली ती याचिका काय आहे? 2013 डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पहाटेच्या वेळी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबियांनी तपास योग्य रीतीने होत नसल्याचं सांगत हायकोर्टात याचिका दाखल केली. हा तपास हायकोर्टाच्या सूचनेनंतर सीबीआय कडे वर्ग करण्यात आला. मात्र इतकी वर्ष उलटून गेली, जवळपास 10 वर्ष आता याला पूर्ण होतील, परंतु अद्याप या खटल्यात फारशी प्रगती झालेली नाहीये. खटला सुरू झालेला आहे, पण त्याच्यात जे आरोपी आहेत त्यांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे की या संदर्भात आता हायकोर्टाच्या देखरेखीची गरज नाहीये, कारण की त्याचा परिणाम जो आहे तो पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर होतोय. दाभोलकर कुटुंबियांच्या वतीनं या याचिकेला विरोध करण्यात आलेला आहे आणि हायकोर्टाची देखरेख आवश्यक असल्याचं म्हटलंय. पण सीबीआयनं आज आपली भूमिका यात स्पष्ट करताना सांगितलंय कोर्टाला की या प्रकरणी आमचा तपास जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आम्हाला या प्रकरणात कुठलाही तपास करायचा नाहीये. तसा अहवाल जे नवे तपास अधिकारी आहेत मीणा त्यांनी दिल्लीतल्या मुख्यालयाला पाठवलेला आहे, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. तो निर्णय आल्यानंतर यावर आता हायकोर्ट पुढच्या सुनावणीला निर्देश देईल की दाभोलकर प्रकरणात हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची आणखीन गरज आहे की नाही. ज्ञानदा अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.